बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. आय एम प्लेईंग सुनीताबाई, सुनीता देशपांडे, आणि ज्या शी वॉज द बॅकबोन ऑफ लर्स जर्नी, राईट, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण ही फिल्म करताना मला अशा काही गोष्टी उलगडल्या, म्हणजे त्या माहिती आहेत अनेक लोकांना, पण मला त्या आता व्यक्त कराव्याशा वाटतात. त्या अशा की सुनीताबाई एकतर अत्यंत खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिल्या, उभ्या राहिल्या, त्यामुळे पी एल कुड डू वॉट ही हॅड टू डू. सो दे वॉज अ लॉट ऑफ डिवोशन आणि लव्ह फॉर हिम ऑब्विसली. पण त्या अत्यंत आधुनिक विचाराच्याही होत्या, म्हणजे ऑथोरियल राईट्सबद्दल त्यांनी जो लढा दिला ॲट दॅट टाईम, आणि ते बाकीच्या लोकांचं म्हणजे आपल्या स्वतःच्या फ्रेंड सर्कलकडनं त्यांना भरपूर त्याच्याबद्दल क्रिटिसिजम मिळूनही शी कंटिन्यूड फायटिंग फॉर ऑथोरियल राईट्स फॉर पी एल्स वर्क, विच वॉज अमेझिंग. आय थिंक इट वॉज अ बेंचमार्क दॅट शी सेट. दुसरी गोष्ट, त्यांनी गिविंग बॅक टू सोसायटी, म्हणजे फक्त सक्सेस आणि फक्त ग्लोरी एखाद्या आर्टिस्टला मिळते एवढंच आणि मग ते आयुष्य संपतं. पण पी एल आणि सुनीताबाईंनी सतत काहीतरी सोसायटीच्या भल्यासाठी करण्याचं जी त्यांची विजन होती ती खूप इन्स्पायरिंग वाटते मला. त्यांचं ह्याला मुक्तांगण सुरू करणं किंवा ब्लड बँकसाठी मदत करणं किंवा बाबा आमट्यांना जाऊन त्यांच्याबरोबर त्यांच्या कामात सपोर्ट करणं, आय थिंक वॉज एक्स्ट्रीमली कम्पॅशनेट आणि विजनरी ऑन देअर पार्ट. सो आय थिंक मला ते ॲस्पेक्ट्स खूप आवडतात त्यांच्याबरोबर. आता पुलं म्हणजे त्याचं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व होतं, तरीही सुनीताबाईंनी किंवा सुनीताबाईंनी आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं की म्हणजे त्यांच्या शॅडोमध्ये न राहता आपलं एक अस्तित्व निर्माण केलं. तुम्ही आता मला काटा येतो तुम्ही हे म्हणताना, कारण का मला असं वाटतं की त्या तेवढ्याच क्रिएटिव्ह फोर्स त्यांच्यामध्ये होता. आणि म्हणजे फक्त ऑटोबायोग्राफी नाही, पण त्यांचं जी एन बरोबरचं जे संभाषण जे पब्लिश झालंय किंवा कवितेवरचं जे त्यांचा अभ्यास होता तो खूपच कमालीचा होता. त्यामुळे मला असं वाटतं की त्या दोघांची जी जर्नी होती ती सिम्बायोटिक होती, पोषक होती एकमेकांना. त्या तेवढ्याच ताकदीच्या क्रिएटिव्ह पर्सन होत्या हे कळतंच आपल्याला आहे मनोहरपुत्री वाचून. पण ॲट द सेम टाईम शी पुट इट अ साईड आणि पूर्ण आयुष्य एखाद्याला डिवोट करणं इज अ ह्यूज सॅक्रिफाईस. आय डोंट नो वाय टू डू दॅट, यु नो. ते त्या मला म्हणजे त्या सेल्फलेस वाटतात मला. आता पुलंवरती चित्रपट तर आहे, तर पुलं किती वाचले? पुलं मी खूप वाचले नाही आहे, पण जे काही आपण पॉप्युलरली वाचतो त्याच्याबद्दल मला माहिती आहे. दुसरी गोष्ट, मला सगळ्यात त्यांची आवडणारी कलाकृती आहे आसामी आसामी, आणि ती मी विसरले. मी किती वेळा मी ऐकलं आहे ते आणि किती वेळा त्याच्यावर मी अजूनही ऐकते. म्हणजे आम्ही लॉंग ड्राईव्हवर जातो तेव्हा आमच्या गाडीत आसामी आसामीच वाचतो, यु नो. आणि मी आणि माझा भाऊ अनेकदा एकमेकांशी आसामी आसामीमधल्या काही वाक्यांनी एकमेकांना कम्युनिकेट करतो. इट्स लाईक अ कोड वर्ड, इट्स अ लँग्वेज, अँड इट्स अ व्हेरी व्हेरी डिफरंट वर्ल्ड. आणि मला ते आसामी आसामीमधलं जे त्यांचं लिखाण आहे ते खूप इट हॅज इम्पॅक्टेड मी ट्रिमेंडसली. सादर बरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा वाटतो? खूपच छान, बिकॉज जसं आता कोणीतरी प्रश्न विचारलं की तुमचं सेटवर वातावरण कसं होतं, तर सादरला मी आधीपासून ओळखते, त्यामुळे आमची कम्फर्ट लेवल खूप चांगली आहे. आम्ही खूप 6-7 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो, त्यामुळे आय थिंक जेव्हा तुम्हाला माहिती असलेला माणूस तुम्ही एकमेकांना पोषक आणि सिम्बायोटिक आणि हेल्पफुल वर्किंग रिलेशनशिप तयार करू शकता. आणि सागरनी त्याच्या खांद्यावर खूपच मोठी जबाबदारी होती, कारण मुलं कसे आहे ते प्रत्येकाच्या मनात एक छवी आहे, आणि त्याला उभं राहणं, त्या इमेजला साकार करणं इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऑन सागर. सो अँड आय थिंक ही इज कम टू व्हेरी नाईस. सुनीताच्या रोलकडे येताना पण म्हणजे तुम्ही मिमिक करायचा प्रयत्न रेकमेंडेशन केला, तर तुम्ही तुमचं स्वतः तसं काय टाकलं? सी वी वर व्हेरी क्लिअर, महेश वॉज व्हेरी क्लिअर दॅट देर वॉज नो मिमिकिंग, देर वॉज नो नकला असं नाही आहे.
इट इज द इसेन्स ऑफ दॅट पर्सन विच इज युअर इंटरप्रिटेशन विच इज महेश इंटरप्रिटेशन आणि म्हणून द टायटल इज व्यक्ती की बनते. सो यु नो दॅट इज अ फाईन लाईन बिटवीन वॉट वी नो ऑफ सुनीताबाई अँड वॉट यू ॲक्च्युली वॉट शी ॲक्च्युली मस्ट हॅव बीन. सो आय थिंक म्हणून तो चॅलेंजिंग पण होता, तेवढीच मी अँक्शियसही होते ते करण्यासाठी. आणि हालांकि पब्लिक मेमरी सुनीताबाईंची जी आहे ती त्या सेक्टेच्या एजिंग वयातली आहे, युथमध्ये त्या कशा होत्या ते खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे इट वॉज इवन मोर चॅलेंजिंग टू मेक इट व्हेरी ऑथेंटिक. आणि ती ऑथेंटिसिटी आम्ही वी कॅप्चर्ड फ्रॉम पर्सनल इंटरव्ह्यूज ऑफ पीपल ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर युथमध्ये वेळ घालवला किंवा त्या कशा होत्या, त्या चहा कशा द्यायच्या, त्या साडी कशा नेसायच्या, त्या बसायच्या कशा, त्या बोलायच्या कशा, हे सगळे जे सॉर्ट ऑफ रिसर्च अँड डेटा गॅदर करून आम्ही एक छवी उभारलेली ती आता तुम्ही बघाल. महेश ॲज अ दिग्दर्शक कसा स्ट्रिक्ट आहे की तुम्हाला फ्रीडम देतो, कशा पद्धतीने काम करून? आय थिंक महेशला ना पल्स खूप चांगली कळते ऑफ द ट्रूथ ऑफ द मोमेंट. म्हणजे तो ॲक्टर खूपच अमेझिंग. आय हॅव ऑलवेज अडमायर्ड हिम ॲज अन ॲक्टर, ॲज अ डिरेक्टर ऑल्सो आय हॅव सीन हिज वर्क. खूप शार्प एवढं मी म्हणतो. म्हणजे एखादा कुठलाही खोटा स्कूल लागला तरी फिक्स इट अप इमिजिएटली. आणि मला ते आवडतं बिकॉज इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग यु नो परफॉर्म फॉर समवन हू नोज द ट्रूथ. Best of luck. Thank you. Thank you so much.